नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे, आपण पाहत आहात TV9 मराठी. आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. शिवपार्वती सहकारी साखर कारखाना आणि हायटेक इंजिनिअरिंगशी संबंधित ठिकाणांवर ईडीचे छापे. रोहित पवार यांशी संबंधित प्रकरणात आलं होतं हायटेक इंजिनिअरिंग कंपनीचं नाव. मनोज जरांग यांच्या शांतता रॅलीला 7 ऑगस्टला सोलापुरातून सुरुवात होणार. शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर आज नियोजन बैठकीचं आयोजन. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकरांनी जरांगेंची भेट घेतली. चर्चेबद्दल सविस्तर 29 ऑगस्टला सांगणार राजरत्न आंबेडकरांची प्रतिक्रिया. जालन्याच्या अंतरवाली सराटीत जरांगेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी. समाज बांधवांकडून जरांगेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. नांदेड जिल्ह्यातील हदगावात सकल ओबीसी समाजाचा मोर्चा. मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण न देण्याची मागणी. हदगाव बंदलाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद. कर्जत खालापूर मधील महायुतीच्या नेत्यांची खदखद चव्हाट्यावर. कर्जत खालापूर मध्ये आम्ही लढणार आणि जिंकणार, अजित पवार गटाची भूमिका. अकोल्यात बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा ठाकरे गटाला धक्का. ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रहार संघटनेत पक्षप्रवेश. शरद पवार गटाची 9 ऑगस्ट पासून शिवनेरी किल्ल्यावरून शिवस्वराज्य यात्रा. संपूर्ण राज्यात शिवस्वराज्य यात्रा निघणार, अनिल देशमुख यांची माहिती. शिवसेना ठाकरे गटाचं विभागीय अधिवेशन होणार. पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांसाठी 3 ऑगस्टला अधिवेशन. सुषमा अंधारेंची माहिती. अमित ठाकरे आज अकोल्यात मालोकार कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार. अमित ठाकरे आणि कर्णबाळा दुंबळे आज अकोल्यात जाणार. आमदार श्वेता महाले यांच्या अंगरक्षकाची आत्महत्या. घरगुती कारणावरून अंगरक्षक अजय गिरींची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या. यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख विरोधात अजामीनपत्र वॉरंट. यशस्वीच्या हत्येच्या 5 दिवस आधी कोर्टाकडून पॉस्को अंतर्गत वॉरंट जारी. वॉरंट जारी होऊन 5 दिवसातच पीडितेची हत्या. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरला मोठा धक्का. पूजा खेडकरची उमेदवारी UPSC कडून रद्द. भविष्यात पूजा खेडकरला UPSC परीक्षा देता येणार नाही. पूजा खेडकरवरच्या कारवाईचं स्वागत, पण त्यांना ज्यांनी मदत केली त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हायला पाहिजे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी. नाशिकमधील MPSC फेर पडताळणीत आणखी एक दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात. फेर तपासणीचा गोपनीय अहवाल MPSC आयोगाकडे सुपूर्द. फेर पडताळणीत बाळू मरकडांचं दिव्यांग प्रमाणपत्रावर संशय. बाळू मारकडांनी 40% जास्त दिव्यांग असल्याचं दाखवलंय. सोलापूरच्या म्हाड्यातील म्हैसगाव ते लव्हे रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम. संबंधित ठेकेदारासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. कुर्डुवाडी ग्रामस्थांची मागणी. बीडमधील परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील कामामुळे वाहतूक कोंडी. रस्त्यावर खोदकाम केल्यानं अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे. धुळ्यातील पिंपळनेर ते सटाणा महामार्गाच्या दोन्ही बाजूने 4 चाऱ्या खोदल्यानं अपघातास निमंत्रण. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा MSRTCचा गजब कारभार. सोलापूर आगारातील राज्य परिवहन विभागाच्या वाहन चालकांच्या विश्रांतीगृहाची दुरवस्था. महामंडळाकडे सोयीत सुधारणा करण्याची मागणी. बीडच्या धानोरा रोड रस्त्याच्या प्रश्नावरून नागरिक आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शालेय विद्यार्थ्यांसाठी या. पुणे बंगळुरू महामार्गावरील खड्ड्यांवरून काँग्रेस आक्रमक. रस्त्याचं सुरू असेपर्यंत टोल आकारू नये. 3 ऑगस्टला काँग्रेस आंदोलन करणार, पृथ्वीराज चव्हाणांची माहिती. वर्ध्यात खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक. खड्ड्यांवरून लाडका खड्डा योजना सुरू करण्याची मागणी. जळगावात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा. शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे मोर्चात सहभागी. परभणीमध्ये महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात पवार गटाच्या महिला आघाडीची निदर्शनं. शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. यवतमाळमध्ये भाजपच्या चित्रा वाघ यांच्या विरोधात शरद पवार गटाचं आंदोलन. चित्रा वाघ यांच्या प्रतिमेला चप्पल मारून निषेध व्यक्त. नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात स्वराज्य संघटना आक्रमक. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. वर्ध्यात संभाजी ब्रिगेडकडून विशेष जनसुरक्षा विधेयकाविरोधात प्रतिकात्मक बेडी आंदोलन. विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी. गडचिरोली तालुक्यातील नगरी ग्रामपंचायत कार्यालयाला नागरिकांनी कुलूप ठोकलं. पाणीपुरवठा स्वच्छतेसह अनेक तक्रारींवरून नागरिक हैराण. महिलांनी पुढाकार घेत कार्यालयाला कुलूप ठोकलं.
कोकणात गणेशोत्सवासाठी ज्यादा बस फेऱ्याचं नियोजन करण्यात आलंय. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वेच्या आणखी 20 फेऱ्या. उत्सव काळात मध्य कोकण पश्चिम रेल्वेवरून धावणाऱ्या फेऱ्यांची संख्या आता 278 वर. नाशिकमध्ये कांद्याला मागे टाकत द्राक्ष निर्यातीत 921 कोटींची वाढ. केंद्र सरकारच्या धोरणांचा कांदा निर्यातीला फटका बसल्यानं आता द्राक्ष पहिल्या स्थानावर. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटली. कांद्याला प्रति क्विंटल 800 ते 2500 रुपयांचा दर. पिंपरी चिंचवड पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी 2989 उमेदवार पात्र. 262 जागांसाठी 10 ऑगस्ट रोजी लेखी परीक्षा पार पडणार. पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात अनधिकृत अतिक्रमण, मात्र कारवाईस पालिकेची टाळाटाळ. पालिकेच्या उपायुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नोटीस. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळेंची प्रतिक्रिया. जालन्यातील बस स्थानक परिसरातून 22 तलवारी जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. एका आरोपीला बेड्या ठोकल्या. धुळे शहरात बुलेट चोरी करणाऱ्या 4 जणांना स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या. चोरट्यांकडून 4 बुलेट हस्तगत. गोंदियात साखरेटोला नदीकाठावर चोरी करणारे दोघं गजाआड. 5000 रुपयांसह 2 मोबाईल मूळ मालकाला परत करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी. पुढील 3 ते 4 दिवस राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार. हवामान खात्याचा अंदाज. रायगड, रत्नागिरी, पालघर आणि ठाणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. भंडाऱ्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी. पुढील 2 ते 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता. गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. अतिवृष्टीमुळे नागरिकांसह शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण. साताऱ्याच्या परळी खोऱ्यातील उरमोडी धरण 89% भरलं. पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. अहमदनगरमधील भंडारदरा धरणातील पाणीसाठा 100%. धरणातील पाणीसाठा वाढल्यानं पाणी जायकवाडीकडे झेपावणार. धरणातून 1430 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील कळणे गावात हत्तींचा उच्छाद. हत्तींकडून शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश. 10 बिबटे गुजरातमधील जामनेरच्या निवारा केंद्रात पाठवले. जळगावात पत्रकार संवाद यात्रेचं जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत. दीक्षाभूमी नागपूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत पत्रकार संवाद यात्रेचं आयोजन.